वैद्यकीय क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजेच डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता. उपलब्ध सुविधा: सुसज्ज अतिदक्षता विभाग, नवजात शिशु अतिदक्षता विभाग, स्त्रीरोग व बंधत्व निवारण, अपघात, अस्थिरोग विभाग, ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी, मेंदू व मन के विकार, जनरल शस्त्रक्रिया, किडनी विकार, कान नाक घसा तज्ञ, प्लास्टिक सर्जरी, डेंटल सर्जरी, केशरोपण, भूलतज्ञ, याचबरोबर एक्सरे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी लॅब, ब्लड स्टोरेज सेंटर, 24 तास मेडिकल आणि ॲम्ब्युलन्स सुविधा. सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम कॅशलेस सुविधाही उपलब्ध. ठिकाण: लवकरची नगर, नगर मनमाड रोड राहता, जिल्हा अहमदनगर. संपर्क: 75-59-24-31-14. राहता शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात 73वा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. राष्ट्रगीताचं गायन करत प्रणिता कैलास निकाळे, प्रियंका भीमराज निकाळे, गायत्री दीपक सोळंकी, श्रद्धा रावसाहेब निकाळे, आराधना जितेंद्र दिवे, अपेक्षा सुभाष जगताप यांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आलंय. संविधान प्रास्ताविकाचे वाचन गौरी दिलीप खरात हिनं केलंय. भारतीय संविधानावर गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट रघुनाथ बोठे, मनसेचे विजय मोगले, मोहनराव सदाफळ, भागुनाथ गाडेकर, नीलमताई सोळंकी, साहेबराव निधाणे, संजय सदाफळ, मनोहर बोरुडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. या कार्यक्रमाप्रसंगी मुख्याधिकारी तुषार आहेर, भाऊसाहेब जेजूरकर सोसायटीचे चेअरमन सुरेश गाडेकर, धनंजय गाडेकर, सागर सदाफळ, विजय सदाफळ, भीमराज निकाळे, प्रदीप बनसोडे, गणेश निकाळे, राजेंद्र पाळंदे, वसंतराव थोरात, वसंतराव खरात, नंदू आरणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमराज निकाळे, जितेंद्र दिवे, रावसाहेब निकाळे, अंकुश निकाळे, स्वराज निकाळे, विकी निकाळे या युवक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्राध्यापक राजेंद्र निकाळे सर यांनी केलंय. गणराज्य घडविण्याचा, गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांचा सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, निश्चित करणे, प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. आज 26 नोव्हेंबर भारत देशाचा 73वा संविधान दिन. आपला देश ज्याच्यामुळं आज एक संघ आहे. आपल्या देशामध्ये अनेक जाती आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक बोलीभाषा आहेत आणि अनेक वेशभूषा आहेत. अशा विविधतेला एका धाग्यामध्ये गुंफून ठेवणारा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ म्हणजे संविधान. संविधान म्हणजे काय? तर शासन करण्याचा सिद्धांत. देशामध्ये शासन कसं चालावं? इंग्रजाने भारतावरती 150 वर्ष राज्य केलं. या 150 वर्ष राज्य करत असताना देशाची फार मोठी लयलूट झाली आणि देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून अनेक कारकांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं, प्रपंचाची राखरांगोळी केली आणि ही राखरांगोळी केल्यानंतर देशामध्ये अतिशय तीव्र अशा भावना उमटल्या. सुभाषचंद्र बोसचा लढा. आज 73वा भारतीय संविधान दिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपल्या विश्वाला मिळालेली एक महान देणगी.
ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्या देशाला गरज होती एक सक्षम संविधानाची। भारताच्या आजूबाजू आसपास असणारे देश बांगलादेश असेल नेपाळ असेल श्रीलंका असेल या देशांचा एकच सूर होता की भारत देश 18 पकड जातीमध्ये विभागलेला हा भारत देश हा एक लोकशाही राष्ट्र म्हणून उभा राहू शकत नाही आणि उभा राहिला तरी तो टिकू शकत नाही। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून या देशांना एक ठोस उत्तर दिलं की आमचा देश हा सक्षमपणे लोकशाही म्हणून सक्षमपणे एक पायावर उभा आहे। हार्दिक शुभेच्छा देते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केले। 26 जानेवारी या दिवशी संविधानाची अंमलबजावणी झाली त्यामुळे 26 जानेवारी हा दिन प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। आज जर पाहिले तर लग्न झाल्यानंतर 2 भाऊसुद्धा एकत्र राहण्यास आवडल्यासारखे होते। पण 29 राज्य 10 धर्म 7,500 जाती 300 भाषा हजारो संस्कृती पंथ 45 कोटी कुटुंब 136 लोकसंख्या कोटी लोकसंख्या असलेले 71 वर्षापासून एकत्र बांधून ठेवणारे एकमात्र संविधान आहे द पॉवर ऑफ इंडिया जय भीम।